मिरज कृष्णघाट नदीमध्ये आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची NDRF आणि अग्निशामक दलाकडून प्रात्यक्षिके. महापूर आपत्तीसाठी प्रशासन सज्ज. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता मिरजेच्या कृष्णघाट येथे कृष्णा नदीमध्ये जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि NDRF कडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. अतिरिक्त पाण्याची शक्यता आणि त्यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. महापालिका अधिकारी कर्मचारी यांना NDRF कडून प्रशिक्षण देण्यात आलं. मिरज कृष्णाघाट नदीपात्रात आज तहसीलदार अपर्णा धुमाळ आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि NDRF चे अधिकारी जवान यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक घेण्यात आलं. यावेळी अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी ही उपस्थित होते. तहसीलदार, अतिरिक्त आयुक्त, NDRF अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत या परिसराची पाहणी केली. यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ सुरक्षितपणे वाचवण्याचे प्रात्यक्षिक महापालिका अग्निशमन विभागामार्फत करण्यात आले. आज मिरज येथील कृष्णा घाटावर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि NDRF च्या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रात्यक्षिके घेण्यात आलेली आहेत. दरवर्षी आपल्याला पुराचा फटका बसत असतो, त्याच्या अनुषंगानं मागील 3-4 महिन्यापासून जिल्हा प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, याच्याकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मागच्या 15 दिवसापूर्वीसुद्धा NDRF च्या माध्यमातून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं, जवळपास 100 अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. त्याचं प्रात्यक्षिक सांगलीमध्ये आयर्विन पुलाच्या इथे घेतलं होतं. मिरजमधलं प्रात्यक्षिक अजून बाकी होतं. आज या ठिकाणी NDRF च्या माध्यमातून प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये महानगरपालिकेकडील अग्निशमन यंत्रणा सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि जे काही महानगरपालिकेचे साधनं आहेत, संसाधनं आहेत, तर त्यांचीसुद्धा ट्रायल या ठिकाणी केलेलं आहे. NDRF, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुराच्या परिस्थितीमध्ये रेस्क्यू करायची वेळ आली तर या ठिकाणाची माहिती व्हावी, एक अधिकाऱ्यांशी एकमेकाशी समन्वय साधला जावा या उद्देशानं आजचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलेलं आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीनंसुद्धा गरज पडली, पुराच्या प्रसंगी नागरिकांना स्थलांतरित करायची गरज पडली तर मिरज हायस्कूलमध्ये सोय करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी ज्या बेसिक सुविधा आहेत, लाईट, पाणी असेल किंवा स्वच्छता असेल, त्यासुद्धा आपण करण्यात आलेल्या आहेत. आणि येणाऱ्या आपत्तीसाठी आणि संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. महानगर न्यूजसाठी आधी माणी मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.